नमस्कार, आपल्या सर्वांचं कृषी प्रधान टीव्हीमध्ये हार्दिक स्वागत आहे. आज आपल्यासोबत तिवसाच्या आमदार सोबतच काँग्रेसचे उमेदवार यशोमती ठाकूर आहे. नमस्कार ताई. नमस्कार नमस्कार. तुमचं कृषी प्रधान टीव्हीमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्ही समाजकारामध्ये एक व्यक्ती म्हणून नेहमी आक्रमक असता, सोबत एक आमदार म्हणून पण असता आणि काँग्रेसच्या तुम्ही एकमेव आमदार आहात विदर्भातल्या. तर एक आमदार म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही जेव्हा करता, तुझं नेहमी धडपडीत असता विकासासाठी, त्या सगळं गोष्टी तुम्हाला शक्य कसं होते? सवय लागली आहे धडपड करायची. मला पण काही सगळं काही असं काही प्लेटमध्ये मिळालं नाही आहे. कष्ट खूप करावे लागले आणि माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये पण राजकीय जीवनामध्ये पण खूप उतार चढाव मी माझ्या वडिलांनी आमच्या सगळ्या ग्रुपच्या सगळ्या आमच्या मंडळींनी खूप आम्ही उतार चढाव बघितलेले आहेत. तर एक निर्धार केलेला आहे की लढायचं आणि जिंकायचं. तर त्याच्यामधनं ती ऊर्जा मिळते येते. लहानपणापासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांच्या विचारांच्या सान्निध्यामध्ये, त्यांच्या कर्मभूमीमध्ये, त्यांच्या जन्मभूमीमध्ये ज्यावेळेला आम्ही लहानाचे मोठे झालो हे सगळं आमच्या डोळ्यासमोर झालं. त्याच्यामुळे कष्टाला आणि घाबरणं हा विषय आमच्या मनामध्ये कुठे येतच नाही. मला सांगा, गेल्या पंचवार्षिकमध्ये तुम्ही जे काही दिवसामध्ये विकास कामे केली आहेत ती थोडक्यात सगळ्यांना माहिती. 2009 मी पहिल्यांदा आमदार झाले. 2004 निवडणूक मी 3,500 मतांनी माझा पराभूत झाला होता. 2009 ते आता 2019 जो मतदारसंघ 9 होता त्याच्यापेक्षा वेगळा मतदारसंघ आत्ता ह्या माझा आहे. म्हणजे चित्र वेगळं आहे. माझ्याकडे तहसील बिल्डिंगा नव्हत्या. 3-4 तहसील माझ्या मतदारसंघामध्ये येतात. पंचायत समितीची बिल्डिंग नव्हती. माझ्याकडे हॉस्पिटल ची अवस्था किती कानेरडी होती आपल्याला माहिती आहे. बस स्टँड नव्हते, मूलभूत सुविधा नव्हत्या. 25-15 पैसे आमच्याकडे येत नव्हते. तलाठी कार्यालय वगैरे काहीच नव्हतं. तर सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झालेलं माझ्या या मतदारसंघामध्ये आपल्याला दिसेल. म्हणजे एक इंटरनॅशनल दर्जेचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सपासून तर माझ्या डिगरगावां डवरगाव अशा गावांपर्यंत, माझ्या गोराळा आणि माझ्या सालोरा या गावांपर्यंत रोड, रस्ते, नाल्या, सभागृह, सभामंडप हे झालेले तुम्हाला दिसतातच आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं आम्ही करू शकलेलो आहे. त्याच्यासोबतच योगायोग आहे या मतदारसंघाचं आमदार होणं म्हणजे खूप मोठी सौभाग्याची गोष्ट आहे. माझ्या या मतदारसंघामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, आई रुक्मिणी हे सगळी मोठी मोठी देवस्थानं आणि आराध्य दैवत या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या नावांच्या निमित्तानं खूप मोठी विकास आराखडे आम्ही करू शकलेलो आहे. मोजरीमध्ये आता एक मोठं स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी पण होऊ घातलेली आहे. ती पुढच्या काळामध्ये आपल्याला हो झालेली दिसेल. आपल्याला वलगावमध्ये जी काही डेव्हलपमेंट झाली ती गाडगेबाबांचं निर्वाण तिथं झालेलं होतं आणि गाडगेबाबांच्या निमित्तानं ते विकासात्मक कामं, रोड, रस्त्यांची कामं आम्हाला मिळाली. तुम्ही बघा, परवाच्या दिवशी एक मोठा ॲक्सिडेंट तिथे झाला होता. तो ब्रिजसुद्धा आम्ही सँक्शन करून आणलेला आहे. तिथं जे फक्त हीच आराखड्याची कामं नाही, तिथला ब्रिजसुद्धा मंजुरात केलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये आता त्याचं तुम्हाला काम होताना दिसेल. 2014 मुख्यमंत्री जेव्हा निवडून आले BJP, त्यानंतर भाजपने जे काही धोरणे राबवली महाराष्ट्रामध्ये ते तुम्हाला वाटते का योग्य आहे? अरे काय योग्य, बेरोजगारी वाढली, ते पोर्टल एक्झामवर काय युवक नाराज आहेत, का नाराज होणार नाही? त्यांच्यासोबत एवढा मोठा धोका होतो आहे. एकदम 400 होती. मला सांगा, तुम्ही परीक्षा घेता, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असते, पोर्टलवर परीक्षा होते, तुम्ही 4 ठिकाणी बसू शकता राजे. म्हणजे तुम्हाला जी पास करायची ते लोक तुम्ही पास करताय. एवढा मोठा अन्याय ह्याच्या आधी युवकांसोबत, युवा पिढीसोबत, येणाऱ्या उद्याच्या पिढीसोबत कधीच झालेला नाही. तो आत्ता ह्या मागच्या 5 वर्षामध्ये झालेला.
बेरोजगारी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे. मी आत्ता तुम्ही बघितलं लोकसत्तेची काही मंडळी येऊन गेली, त्यांनाही ते उदाहरण दिलं. मी काल सालोऱ्यामध्ये गेली, त्या सालोऱ्यामध्ये मला एक माझा कार्यकर्ता भेटला, म्हणजे माझी पोरगी इलेक्ट्रॉनिक इंजिनियर झालेली आहे. तिला नोकरी मिळालेली होती, कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये ती पास झालेली होती, तिची ऑर्डर आलेली आहे. आता ती ऑर्डर कॅन्सल करण्यात आली कारण ती फॅक्टरीज बंद झाली. असे उदाहरणं समोर येत आहेत. काल परवा माझ्या टाकरखेड्याचा एक मुलगा मला भेटला आणि तो म्हटला की ताई, मला नोकरी लागली, आता त्यांचं आलं की तू वर्षभरानंतर ये, कारण आम्हीच आमचे लागलेले एम्प्लॉईज आम्ही कमी केलेले आहेत. अतिशय बिकट परिस्थितीमध्ये महाराष्ट्र आहे, अतिशय बिकट परिस्थितीमध्ये ह्या महाराष्ट्राचा शेतकरी आहे, ह्या देशाचा शेतकरी आहे, आणि त्यांच्यासोबत खूप मोठा अन्याय झालेला आहे. ही वास्तविकता आम्ही लोकांपर्यंत मांडतो आहे, लोकांना ती माहिती आहे, लोक ते सहन करत आहेत. अतिशय बिकट परिस्थिती आहे शेतकऱ्यांची, शेतमजुरांची, युवकांची, शिक्षकांची, विद्यार्थ्यांची. अशा प्रकारे हे अशी घोषणाबाजी आणि फोका मारण्याची कामं कशी करू शकतात ह्याचं मला आश्चर्य वाटतं. ताई, यावेळेस निवडणुकीला तुम्ही कोणता नवीन अजेंडा घेऊन समोर जाणार आहात? अजेंडा एकच आहे, 95% समाजकारण, 5% राजकारण. ठीक आहे, तिकीट याला द्यायची त्याला द्यायची तेवढं एक राजकारण होतं, पण आमची विचारधारा, त्या आमच्या विचारधारेला आम्ही पकडून आहोत आणि आमच्या विचारधारेला पकडूनच आम्ही सामोरे जातो आहे. मी बोललेच मागा तुमच्यासोबत, काय परिस्थिती आहे हो. माझ्या नांदगाव पेठ MIDC 2009 एकही फॅक्टरी नव्हती. ज्या फॅक्टरी आज इरेक्ट झालेल्या तुम्हाला दिसत आहेत त्या सगळ्या 2014 आहेत आणि माझ्या हस्ते त्यांचे MOU झालेले आहे. मी बसलेली आहे त्यांच्यामध्ये आणि मी बसून जोर जबरदस्तीनं ते MOU करून घेतलेले आहेत, तेव्हा कुठे आज तुम्हाला त्या फॅक्टऱ्या दिसत आहेत. ह्या त्याचं सेकंड फेज डेव्हलपमेंट पूर्ण रोखलं. तुम्ही जाऊन बोला त्यांच्याशी, अरे 3 आधी ज्याचा पगार 8,000 होता त्याचा 8 आजही 8,000 आहे. 8,000 15,000 व्हायला पाहिजे होते ना. त्या परवाच्या दिवशी त्या पोराला मी विचारलं, खरे बाबा किती पगार आहे? तर म्हणे 8,000 रुपये. अरे म्हणलं, ज्या दिवशी लागलं त्या दिवशी 8,000 पगार? हो म्हणे ताई, काही लोकांना तर काढून टाकलं आहे म्हणे, आणि जी दुसऱ्या फेजची डेव्हलपमेंट होती तेही रद्द करून टाकलेली आहे, मालकाजवळच पैसे नाही. म्हटलं फोन घेऊन लावू करायचं? नाही म्हणे, फोन नका लावू बाबा म्हणे, एवढे लोक काढले, तुम्ही फोन लावला तर अजून म्हणे आमचं आम्हालाही काढून टाकतील. अशी परिस्थिती झालेली आहे. जे आहे म्हणे भेटून राहिलं, 8 महिने तेवढं भेटू द्या ताई, खूप परिस्थिती खराब आहे. साधं जन ज्याच्यापाशी सेकंड हँड काय थर्ड हँड मोटरसायकल असेल त्याला अन्नधान्य आता पुढच्या काळामध्ये मिळणार नाही. पेट्रोलचे भाव वाढले, डिझेलचे भाव वाढले, काय सुरू आहे? शेतकऱ्यांच्या कर्जमाफी जेवढी मोठी घोषणा केली, काय सातबारे कोरे वगैरे केलेले नाही. यांनी फोका मारायचं काम केलेलं आहे. फोका मारा आणि रेटून मारा एवढंच या सरकारचं काम आहे, ते त्यांना रेटून केलेलं आहे, दुसरं काही. तरी BJP आता विद्यमान जे आमदार आहे 12 त्यांची तिकीट कापली आहे आणि काही जे विद्यमान आहे त्यांना दिली आणि जे नवीन आहे त्याच्या नवीन ॲड केले. यावर तुम्हाला काय वाटते की पक्षामध्ये काही म्हणजे अंतर्गत गटबाजी होऊ शकते? कोणाकोणाच्या तिकिटा कापल्या आणि कोणाकोणे कोणाकोणाला दिल्या ह्याच्यावरनं एक लक्षात नक्की येतं की बहुजनांचा मर्डर करायचं यांनी ठरवलं. बहुजनांना संपवून टाकायचं हे ठरवलं आहे. मराठ्याचं आंदोलन असो ते करून टाकायचं, धनगरांचं आंदोलन असो ते दाबून टाकायचं. अरे जो माणूस तिथं बोलत होता की आता BJP मतं देऊ नका जर BJP चुकली, तोच BJP घेतला आणि त्यालाच उभा केला अजितदादांच्या विरोधात. काय सुरू काय आहे या देशामध्ये, काय सुरू आहे या महाराष्ट्रामध्ये? आंदोलन दाबल्याने हळहळ जात नाही, उलट वाढतं आणि ती वाढलेली आहे. ह्या महाराष्ट्राला हे सहन करावं लागलं, यांच्या फोका सहन कराव्या लागल्या. शिक्षकांवर सुद्धा लाठीचार्ज केला, विद्यार्थ्यांवाला तिथे त्यांना आंदोलन केलं, त्या पोर्टलच्या विरोधात त्यांना दाबवायचं काम केलं. हाय काही सुरू काय आहे? काही लोकशाही आहे की दडपशाही? परवाच्या दिवशी जे 50 मोठे कलाकार होते, तुम्ही आत्ता त्यांच्या विरुद्ध बोला ना, पहा तुम्हाला कृषीप्रधान TV संपवत की नाही संपवत, तुम्ही संपवून जाल. पण तुम्ही घाबरू नका, बोलतो आहे आणि तुम्ही पण बोला. लोकशाहीचा मोठा चौथा पाया आहात तुम्ही,
मीडिया सगळेजण ते सगळं खंबीरपणे पकडून ठेवा. तुम्ही तुमच्यावर अवलंबून आहे, जसं आमच्यावर आहे तसं तुमच्यावरही अवलंबून आहे. तुम्ही यावेळेस मताधिकारांना काय आवाहन कराल? मतदारांना, माझे मतदार माझ्यासोबत आहे. मी जे कामं केलेली आहेत, मी जे लोकांपर्यंत पोचलेली आहेत, माझ्या मतदारसंघातल्या लोकांना आणि महाराष्ट्रातल्या लोकांना हेच आवाहन राहील की तुम्हाला जर तुमची परिस्थिती बदलायची असेल, शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना जर न्याय मिळवायचा असेल, तर काँग्रेस NCP आणि त्यांच्यासोबत असलेल्या आघाडीला तुम्ही मत द्या. राहिला माझ्या मतदारसंघाचा विषय, माझी लोकांसोबत मी आमदार आहे म्हणून नाही जोडलेली, माझं आणि त्यांचं भावनिक संबंध आहेत. कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही जाती धर्माचा असो, कोणत्याही एरियातला असो, तो माणूस माझ्या परिवारातला आहे. बघा, आज आपण माझ्या घरी बसलेले आहात. माझ्या कुटुंबामध्ये माझी आई, माझे दोन पोरं आणि मी. ना मला भाऊ आहे, ना मला नवरा आहे, ना मला बाप आहे. माझं वडलं आज नाही आहे त्यांच्यासमोर. त्यांच्या नसतानाची, त्यांच्या अनुपस्थितीमध्ये ही पहिली निवडणुकीला आम्ही सामोरे जातो आहे. माझा हा मतदारच माझं कुटुंब आहे आणि ते माझ्या पाठीशी राहतील असा माझा विश्वास आहे. पण शिवसेनेने तुमच्या विरोधामध्ये उमेदवारी दिलेली आहे, याकडे तुम्ही कसं? उमेदवारी देणार पहिलं आंदोलन, पीक विम्याचं आंदोलन तर व्यवस्थित करावं. जमिनीवर 5-स्टार हॉटेलमध्ये राजीव पीक विम्याचं आंदोलन केलं आणि काय बोलावं कोणाबद्दल. धन्यवाद ताई, तुम्ही कृषीप्रधान TVला अमूल्य वेळ दिल्याबद्दल. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी कृषीप्रधान TVतर्फे खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.